नमस्कार, येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मोहोळ तालुक्यातील इसगाव मधून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली असून गावातील दर्ग्यासमोर गप्पा मारत बसणाऱ्या दत्तात्रय वराडे यांच्यावर भर दिवसा कुराडीचे सपासप घाव घालून त्यांना जागीच मारून टाकले. मात्र या खुनाचे नेमके कारण अजून तरी स्पष्ट झाले नाही. मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे. भर दिवसा ग्रामस्थाच्या समोर एकावर कुराडीने सपासप वार करत जागेवरच मारून टाकले. मोहोळ तालुक्यातील इचगाव येथे अज्ञात कारणावरून कुराडीने वार करून 51 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आलाय. ही घटना बंदे नवाज दर्ग्याजवळ शुक्रवारी 2 सुमारास घडली आहे. दत्तात्रय वामन वराडे असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी विजय नागनाथ घुले याच्यावर कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय वामन वराडे हे इचगाव तालुका मोहोळ येथे कुटुंबासमवेत राहतात. शुक्रवारी दिनांक 20 रोजी दुपारी 2 सुमारास गावातील बंदे नवाज दर्गा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली अनेक ग्रामस्थांसोबत ते बसले होते. तेव्हा आरोपीने आणि त्याने सोबत आणलेल्या कुराडीने दत्तात्रय याच्यावर जोरात वार करून निघून गेला. दरम्यान फिर्यादी नागनाथ वराडे हे चुलत भाऊ सचिन वराडे यांच्या शेतात टोमॅटोची काढणी करत असताना त्यांनी नातेवाईकांना फोन करून तुमचा मोठा भाऊ दत्तात्रय याचा खून झाला आहे, तुम्ही तात्काळ या असे सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी त्या ठिकाणी पोचले. त्यावेळी दत्तात्रय हा रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेला दिसून आला. त्याच्या अंगावर खोलवर मोठ्या जखमा झालेल्या होत्या. त्यानंतर फिर्यादी व नातेवाईकांनी मिळून दत्तात्रय यांना रुग्णवाहिकेतून कामती प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.